कराटे प्रशिक्षक व विपश्यनाचार्य एमन रविकुमार यांचे हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजार आणि वयाच्या 65व्या वर्षी दुःखद निधन झाले. शुक्रवारी नांदेड येथील गोवर्धन घाट येथे त्यांच्या पार्थिवावर कराटे प्रशिक्षक व विपश्यना साधक व हजारो नागरिकांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. एमन रविकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशातील वरंगर येथील पण महाराष्ट्रातील नांदेड येथे गेल्या 40 वर्षांपासून त्यांचे वास्तव्य होते. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद येथे त्यांनी मार्शल आर्ट कुंगफू कराटेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले होते. तसेच त्यांनी विपश्यनेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक सेंटरला भेट देऊन अनेक साधकांना प्रशिक्षित केले. मार्शल आर्ट कुंगफू कराटे व विपश्यना क्षेत्रातील त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणादायी राहील. सबसे पहले मैं रवि कुमार सर को मार्शल आर्ट के नीति नियम के अनुसार रिस्पेक्ट से वो करता हूँ, उन्हें नमन करता हूँ. रवि सर जिनका नाम महाराष्ट्र के अंदर, इंडिया के अंदर एक कुंफू मास्टर बन के प्रचलित है, मराठवाड़ा क्षेत्र में रवि सर ने मार्शल आर्ट का जो न्यू है वो उन्होंने रखी, उसको हम सब लोग उनके स्टूडेंट बोल के उसको हम लोगों ने उनके अंडर में उनके छत्र छाया के नीचे उसको प्रमोट किया. मैं खुद महाराष्ट्र के अंदर, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उड़ीसा, उत्तर प्रदेश के साथ साथ छत्तीसगढ़ में भी उनके ही अंडर में मैंने ये सब शाखाएं बढ़ाई है. उनके जाने से आज बहुत बड़ा गहरा सदमा हमारे मार्शल आर्ट जगत को पहुँचा है. मैं उनके बारे में इतना ही कहूँगा कि मार्शल आर्ट्स के साथ साथ उन्होंने बहुत से अच्छे अच्छे अधिकारी इस देश के लिए दिए हैं. कोई क्लास वन, सुपर क्लास वन, फॉरेन में तक उनके स्टूडेंट्स हैं. मैं आज उनके जाने से बहुत बड़ी क्षति हमको पहुंची है, मैं उन्हें श्रद्धांजलि अर्पित करते हुए नमन करता हूँ. मी सुनंदा पाटील औरंगाबादवरून आलेली आहे. आम्ही औरंगाबादवरून बरेच साधक सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सरांचं योगदान आमच्या धम्म अजंता विपश्यना सेंटरसाठी फार मोठं आहे, मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. अनेक साधकांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर आमच्या धम्म अजंता विपश्यना सेंटर या ठिकाणी शून्यागाराची निर्मिती सध्या होत आहे, काम चालू आहे, आणि त्या कार्यात देखील मेडी सरांचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून आम्ही औरंगाबाद परिसरामध्ये जेवढे काही साधक आहोत त्या साधकांना मेडी सरांविषयी अतिशय आदर आहे, आणि म्हणून तो आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व साधक जवळपास 4 गाड्या आमच्या औरंगाबादवरून आलेल्या आहेत. केवळ सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. रविकुमार साहेब हे जे आमच्या विपश्यनेचे गुरु होते, त्यांनी पहिल्यांदा कराटेचे क्लासेस घेऊन अनेक कराटेचे ब्लॅक बेल्ट असतील, अनेक पदव्या इथं दिल्या, त्याचे साक्षीदार सुधाकर टाकसाहेब आहे. त्याच्यानंतर त्यांनी विपश्यनेमध्ये आले, अनेक साधक त्यांच्या विपश्यनेमध्ये घडले, आणि ते करत असताना त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर साधकांना घडविलं, आणि हे करत असताना त्यांना औरंगाबादच्या सेंटरचे सेंटर टीचरमधून सुद्धा त्यांनी काम केलं. अनेक शेकडो हजारो साधक घडले त्यांच्या सान्निध्यात राहून, पण आज काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ते आज आपल्यातून गेलेले. हे उपशी साधकांना आणि त्यांच्या कराटेमधल्या सगळ्या त्यांच्या शिक्षकांना आणि त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांना हे मोठं दुःख झाले, आणि त्यांच्या घरच्यांना या दुःखातून सावरण्याची निसर्गाने बुद्धी देव, चेतना देव, एवढे याच्यात. वीर सिंग मान है, जैसे बहुत से लोग जानते हैं सर, एक योद्धा थे, एक मार्शल आर्ट के टीचर थे, साथ ही साथ वो एक प्रकार के संत प्रवृत्ति भी उनमें बहुत कूट कूट के भरी थी. 1997 में उन्होंने पहला विपश्यना का कोर्स किया था और उसके तुरंत बाद वो विपश्यना में लगातार आगे बढ़ते रहे और सेवा भाव से बहुत काम करते रहे. आज हम सभी लोगों को जिस तरह से उन्होंने सेवा की है, जिस तरह से उन्होंने विपश्यना में काम किया है, उसके हिसाब से हमें उनकी सद्गति पे एक प्रकार की बहुत
ऐसे लगता है कि जैसे कि एक सत्य प्रवृत्ति है तो सदगति निश्चित ही है, पर साथ ही साथ एक अपना एक लोभ होता है कि एक ऐसा व्यक्ति जो हम लोगों का बहुत गहरा मित्र था हमारे बीच अभी नहीं रहा, उस बात का दुख है, लेकिन उनके आगे बढ़ने में हमें किसी भी प्रकार की कोई शंका नहीं। उनके पश्चात उनके परिवार को इस दुख को झेलने का बल दे, यही हम सभी से इस कुदरत से प्रार्थना करते हैं। रवि कुमार सर विपश्यनेचे साधक होते, रवि कुमार सर विपश्यनेचे वरिष्ठ सहायक आचार्य होते, त्यांनी जी पूर्ण भारतामध्ये जी विपश्यनेची सेवा केली, विपश्यनेच्या वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन त्यांनी 10-10 दिवसाचे शिबिर कंडक्ट केले, संचालन केले, आणि लोकांना शुद्ध धर्म कळावा, विपश्यना कळावी, लोकांचं जीवन कल्याणमय व्हावं, मंगलमय व्हावं, दुःखातून मुक्त व्हावं, यासाठी रविकुमार सर ही विद्या शिकवत असत, आणि ही विद्या शिकवल्यामुळं असंख्य लोकांचं त्यांनी खूप कल्याण केलं, मंगल केलं, भलं केलं, दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांना मार्ग दाखवला। अशा ह्या शीलवान व्यक्तीस, समाधीवान व्यक्तीस, प्रज्ञावान व्यक्तीस आपण आदरांजली जी वाहतो ती खरी आदरांजली कधी ठरू शकते, जेव्हा आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करू, शील समाधी प्रज्ञेचं आपण आचरण करू, विपश्यनेचं आपण आचरण करू, धम्माचं आपण आचरण करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली वाहतो। प्रवीण कुमार कुट्टीकर, एम रवीश कुमार सरांकडे मी मागच्या 10 वर्ष कुंफू आणि कराटे प्रशिक्षण घेतलं होतं, आणि त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात अनेक कराटेपटू, कुंफूपटू, मार्शल आर्टमध्ये जसं की दंडपट्टा आहे, नॉनचॉक आहे, अशा विविध साहित्याच्या माध्यमातून सरांनी या कलेचं प्रशिक्षण दिले आहे, आणि सरांचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज पूर्ण महाराष्ट्रातच नव्हते भारतात उच्च पदावर गेलेले आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एवढंच नाही तर बुद्धाच्या धर्माचा सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार करून मेडिटेशन काय आहे ते इतर लोकांना पटवून दिलेले आहे। आज रवी सर आपल्यात नाहीत, फार दुःख झालं, त्यांच्या माध्यमातून जे ही कराटेची आणि कुंकूची कला आहे ती अविरत नांदेडमध्ये चालू राहील, कारण सरांनी जी विद्यार्थ्यांना कला दिलेली आहे त्याचा प्रचार प्रसार येणारे जे काही नवतरुण असतील ते पुढच्या पिढीला देतील ही अपेक्षा करतो, आणि सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आज या एम आर रविकुमार यांचं निधन झाल्यामुळे आज त्यांचे तमाम सर्व शिष्य विद्यार्थी या सर्व या ठिकाणी वेळात वेळ काढून येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांचा अर्थ असा आहे की 1980 या ठिकाणी त्यांनी सर्वात प्रथम नांदेडमध्ये मार्शल आर्टला सुरुवात केली, त्या मार्शल आर्टच्या त्या वर्गामध्ये सुरुवात झाली असताना नागराज कोल्हे राजपाल आणि मी स्वतः गंगाधर वडणे यांनी पहिलं ॲडमिशन घेतलं, आणि तेव्हापासून 84 जे काही कालखंड होता त्या कालखंडामध्ये अनेक विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी घडवले, आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा विद्यार्थी त्यांचे आहेत। त्यांचे जे मास्टर होते एम आय मधुबाबू त्यांच्या माध्यमातून सर्व या नांदेड जिल्ह्यांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण त्यांनी दिल्यामुळं खऱ्या अर्थानं आज या नांदेड जिल्ह्याचं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मार्शल आर्टमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। सरांना सर्वांच्या या नांदेड जिल्ह्याच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्याला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो। परम आदरणीय रविकुमार सरांचं दुःखद निधन आज झालेलं आहे, आणि रविकुमार सर हे मार्शल आर्ट्सचे, खरं म्हणायला गेलं तर मार्शल आर्ट्सचे ते महाराष्ट्रातले जनक होते, कारण त्यांची विद्या ही महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम, आणि कराटे ही कला अवगत तथागत गौतम बुद्धांनी जी सुरुवात केली आणि त्याचेच पावलावर हे करून, आणि रविकुमार सरांनी या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यापासून याची सुरुवात केली, आणि आज त्यांनी एक खूप चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये राज्यात केलेलं आहे। सरांनी लाखो विद्यार्थी घडवलेले आहेत, सरांच्या आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना खरंच दुःख होतं, कारण सरांसारखा एक देव आज आपल्यातून निघून गेलेला आहे, त्याबद्दल फार नांदेडकरांना फार मोठी दुःख झालेलं आहे, या हाळातून कोणी सहसा निघू शकणार नाही ही एवढी मोठी गोष्ट आहे। नांदेडमध्ये विपश्यनेचं फार मोठं काम केलेलं आहे, आणि ते खरं म्हणजे आमच्या नांदेड विपश्यना
कार्यामध्ये फार मोठं हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे त्यांच्या गेल्यामुळं. आणि संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या वेगळ्या केंद्रामध्ये जाऊन फार चांगल्या पद्धतीनं विपश्यनाची सेवा केलेली आहे. आमचं माझं आता मी पर्सनल विपश्यनामध्ये येण्याच्या अगोदरपासून आमचा त्यांचा परिचय होता, तर माझा तर फारच असं पर्सनल लॉस असं मी समजतो. आणि त्यांची आता पुढची धर्मयात्रा जी आहे मुक्तीच्या मार्गावर त्यांना प्रगती होत राहो ही मंगल कामना.